सांगलीमध्ये आज अहमदनगरच्या कर्जत या ठिकाणी आत्मदहन करणारे सामाजिक कार्यकर्ते तोसिफ शेख यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा अध्यक्ष असिफ बावा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्ह्यातील विविध मुस्लिम तसेच इतर सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी तोसिफ शेख यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्या मृत्यूच्या घटनेची निपक्षपाती चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या समस्त सांगली जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने तौसीफ शेख कर्जत येथील जिल्हा अहमदनगर मुस्लिम समाजाची वफ जमीन संदर्भात तेथील जिल्हा अधिकारी प्रशासनाला वारंवार निवेदन दिले तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तौसीफ याने आत्मदहनाचा इशारा दिला होता तरी देखील मुस्लिम समाजाचे वफ जमिनी अतिक्रमण मुक्त न केल्यानं त्याच्या निषेधार्थ तौसिफ तो शेख यांनी आत्मदहन केले या प्रशासनाच्या गलथान कारभार विरोधात समस्त मुस्लिम समाज व संघटन व पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे यावेळी सांगली जिल्हा जिल्हा अध्यक्ष शेख यांनी तीव्र शब्दात निषेध करून संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करून तुरुंगात डांबावे अशा तीव्र भावना व्यक्त केल्यात यावेळी आसिफ बाबा युसुफ लालू मिसरी मुनील मुल्ला हनीब तहसीलदार शाहीन शेख साजिद मुजावर मुनीन पठाईत विजय बल्ला गुलाम शेख रामचंद्र शितोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते तोहीद मुल्ला दक्ष पोलीस न्यूज सांगली